नमस्कार, मी उज्ज्वला रासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बनवणार आहोत कोकण स्पेशल रेसिपी, ओल्या काजूंची भाजी. यासाठी आपल्याला लागणार आहे साधारण 35 ते 40 हिरवे काजू. हे पहा, या पद्धतीचे हिरवे ओले काजू बी घेतलेले आहे. आता ते स्वच्छ कसे करावेत, त्यासाठी स्वच्छ करताना काय काळजी घ्यावी हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे काजूचे बी कापताना आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे. हातामध्ये शक्यतो हँडग्लोव्ज घाला. हँडग्लोव्ज घातल्यामुळे हाताला फोड येणार नाहीत. हे पहा, आता या पद्धतीने अगदी मधोमध आपण हे काजू बी कापून घ्यायचं आहे. या प्रकारे दोन समान भाग करून यानंतरच यामधला काजू आपण काढून घ्यायचा आहे. आणि हँडग्लोव्ज न वापरता जर तुम्ही हे काजू बी कापणार असाल तर हाताला भरपूर खोबरेल तेल चोळून घ्या. आता हे सर्व तयार झालेले आहेत कापून, यामधील काजू आपण काढून घेऊयात. काजू तुटू नयेत, अगदी हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचे आहेत. या पद्धतीने ही प्रोसेस थोडीशी वेळखाऊ आहे, पण या पद्धतीची भाजी अतिशय सुंदर होणार आहे, टेस्टी होणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा नक्की प्रयत्न करा. यामध्ये मी काही छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासाठी शेअर केलेल्या आहेत. सर्व काजू काढून झालेले आहेत आणि आता यामध्ये थोडंसं गरम पाणी वापरूयात. साधारण 15 मिनटं आपण हे या पद्धतीने असेच ठेवून देऊयात. याचबरोबर एका छोट्या बाऊलमध्ये मी 2 ते 3 चमचे सुके काजू घेतलेले आहेत आणि हे देखील पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे. गरम पाण्यामधून काजू आता काढून घेऊयात. 15 मिनटानंतर आपण काढून घ्यायचे आहेत. आणि याचं जे साल आहे, पातळ असं तपकिरी कलरचं यावर एक जे साल असतं हे काढून घ्यायचं आहे. हे पहा, गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे हे अतिशय इझिली निघत आहे. आता हे सर्व काढून घेऊयात. पुढची तयारी सुरू करूयात. एका तव्यामध्ये 2 मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे आणि आता यावर 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, लसूण पाकळ्या 7 ते 8, 1 इंच आलं. हे सर्व साहित्य आता आपल्याला व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचं आहे. कांदा परतण्यासाठी आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो. हे पहा, आता मीडियम गॅसवरच मी हा कांदा 7 ते 10 मिनिट व्यवस्थित परतून घेणार आहे. कंटिन्युअस हलवत कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा करपणार नाही याची काळजी घ्या. कांदाही आता आपला सोनेरी रंगावर छान परतून झालेला आहे. याचबरोबर यामध्ये घालूयात सुकं खोबरं. सुकं खोबरं किंवा याबरोबर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं ओलं खोबरंही घालू शकतात. खोबरंही छान परतून घेऊयात. आणि यानंतर 1 ते 1.5 इंच आलं, लसूण, 2 उभे चिरून घेतलेले टोमॅटो, तेही व्यवस्थित परतून घेऊयात. फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये या प्रकारचे काजूगर आपल्याला बघायला मिळतात आणि वर्षभरामध्ये एकदाच हा सीझन येतो, त्यामुळे मिळाले तर नक्की करून पहा. आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त अशी ही भाजी तयार होते. आता हा सर्व मसाला छान फ्राय करून झालेला आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे मी. हे सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे सर्व वाटण आता आपल्याला अगदी स्मूथ अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आणि याचबरोबर आपण भिजवलेले काजूही वापरणार आहोत. हे पहा, तयार झालेली आहे पेस्ट, अगदी अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यानंतर एका पॅनमध्ये मी आता साधारण 2 चमचे परत एकदा तेल घालणार आहे आणि यावर फोडणीसाठी 1 तमालपत्र, किंचितशी दालचिनी, लवंग, 1 हिरवी वेलची
आणि एक चमचा जिरं घातलेलं आहे। याचबरोबर आपण घालूयात फोडणीसाठी एक चमचा हिंग। आणि आता या तयार फोडणीवर आपल्याला काजू घालून छान परतवून घ्यायचे आहेत। ते घालून व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। लाईट गोल्डन असा कलर येऊ द्यायचा आहे, खूप जास्त डार्क ब्राउन करायचे नाहीत। छान परतून घेऊयात एक 2 ते 3 मिनिट। काजू आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहेत, डोळ्यांसाठी, त्वचेसाठी आणि हृदयाचं आरोग्य अगदी छान ठेवण्यासाठी काजूचा आपल्याला कायमच उपयोग होतो। शरीरामध्ये एनर्जी वाढवण्याचं कामही अतिशय झटपट करतात तेही काजू। छान परतून झालेले आहेत। आता यावर आपण तयार केलेली हे जे वाटण आहे ते वाटण घालून या पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये मधोमध मी परत एकदा एक चमचा तेल घालत आहे आणि या तेलावर आपण घालणार आहोत 1 ते 1.5 चमचा घरगुती मसाला। या पद्धतीने तुमच्याकडे मालवणी मसाला असेल तर मालवणी मसाला नक्की वापरा। माझ्याकडे कांदा लसूण हा मिसळलेला मसाला आहे, तो घालून मी हे छान व्यवस्थित परतून घेतलेला आहे। याचबरोबर थोडीशी आपल्याला काश्मीरी मिरची पावडरही घालायची आहे, 1/2 ते 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरूयात। यामुळे भाजीला अतिशय सुंदर असा कलर येणार आहे। आता हे छान परतून झालेलं आहे आणि सर्व व्यवस्थित अशी आपल्याला कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे। लागेल तसं थोडं थोडं यामध्ये पाणी घालून घेऊयात। बरेच वेळा या भाजीमध्ये कधी बटाटा किंवा हिरवे वाटाणे आणि आवडत असल्यास काही कडधान्य, वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य असं कॉम्बिनेशन वापरूनही ही भाजी अतिशय सुंदर बनवली जाते। चवीनुसार मीठ घाला। हे पहा, या पद्धतीची मस्त अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका। तुम्ही जर या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही क्लिक करा। आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत शेअर करा। आणि आजची ही कोकण स्पेशल रेसिपी आपली तयार झालेली आहे, काजूची भाजी। कशी वाटली सांगायला विसरू नका। भेटूयात परत अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक्यू, बाय।